आज 18 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार आज दिवसभरात 339 नवे कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये नाशिक शहर 165 तर ग्रामीण 166 मालेगाव 8 अशी रुग्णसंख्या प्राप्त झाली आहे. आज 316 रुग्ण बरे झाले आहेत तर जिल्ह्यात 12 रुग्ण मयत झाले आहेत. जाणून घेऊया सविस्तर कोरोना अपडेट्स. नाशिक ग्रामीण 19 पॉझिटिव्ह रुग्ण 2243 पूर्ण बने झालेले रुग्ण हे 1361 आहेत तर मृत्यू हे 83 आहेत. एकूण उपचार घेत असलेले रुग्ण हे 799 आहेत. नाशिक मनपा 19 पॉझिटिव्ह रुग्ण हे 5411 आहेत तर पूर्णपणे बरे झालेले रुग्ण हे 3575 आहेत तर मृत्यूमुखी पावलेल्यांची संख्या ही 202 वर पोहोचलेली आहे तर एकूण उपचार घेत असलेले रुग्ण हे 1634 आहेत. मालेगाव मनपा 19 पॉझिटिव्ह रुग्ण हे 1189 आहेत तर पूर्ण बरे झालेले रुग्ण हे 985 आहेत तर मृत्यू 82 आहेत. सद्यस्थितीत उपचार घेत असलेले रुग्ण हे 122 आहेत. जिल्हा बाह्य पॉझिटिव्ह रुग्ण 178 आहेत. पूर्ण बरे झालेले हे 118 आहेत तर मृत्यू 16 झालेले आहेत तर उपचार घेत असलेले रुग्ण हे 44 आहेत. नाशिक जिल्हा एकूण पॉझिटिव्ह रुग्ण हे 9021 आहेत तर पूर्ण बरे झालेले रुग्ण हे 6039 आहेत तर मृत्यू 383 आहेत तर सद्यस्थितीत उपचार घेत असलेले रुग्ण हे 2599 आहेत. 9 न्यूज ब्युरो नाशिक.